बदलापूर शहरापासून वेशीवर असणाऱ्या चमाटोली गावाच्या हद्दीत बिबट्याचा वावर दिसला. बिबट्याने परिसरातील 4 बकऱ्या फस्त केल्यात. या प्रकारामुळे चामटोली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकारानंतर बदलापूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चामटोली गावात तळ ठोकलाय. बिबट्याच्या पायाचे ठसे वनविभागाला आढळल्यानं वनविभागातर्फे खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. वारंवार या भागात बिबट्याचा वावर दिसतोय, त्यामुळे बिबट्याच्या हालचाली पाहण्यासाठी वनविभागाने या भागात ट्रॅप कॅमेरे बसवलेत. तसंच स्थानिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. वनाधिकारी चंद्रकांत शेळके यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जे काही आमचे ग्रामस्थांचे आज जे नाशाडी ज्या बिबट्याने जे केलेले योगेश शिरमाली यांच्या बऱ्याचशा 4 ते 5 बकऱ्या खाल्लेल्या आहेत. आणि तो येऊन तो घराशेजारी येऊन आणि तो रात्री बेरात्री कुठल्याही टायमाला येतो, कारण का गावातला एखादा लहान लेकरू किंवा काय स्वच्छासाठी जर एखादा जर बाहेर जर निघाला तो प्राणी समजून त्याच्यासुद्धा जीवितहानी करू शकतो. असे मी एक कळकळीचे इथे जे फॉरेस्ट ऑफिसर आलेले आहेत, मी ग्रामस्थ म्हणून मी ही एक बोलण्याचा एक प्रयत्न केलेले आहे. मी आमच्या इथे अशी वाघ आलेला समजला मला तर आमच्या एका दिवशी 2-3 बकऱ्या मारल्या, आदल्या दिवशी 2-3 मारल्या आणि ते मी वन खात्याला कळवला. त्याच्या त्यासाठी ते साहेब लोक इकडे आलेले आहेत. तेव्हापासून फॉरेस्ट सोले गार्ड वगैरे ते रात्र परिकर पहारा करतात आणि कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि परत रात्री माझ्या घराजवळ आलेला होता. गावाचं वातावरण भीतीचं वातावरण झालेलं आहे. यानंतर आम्ही त्या बिबट्याचे ठसे घेतलेले आहेत आणि त्या ठश्यावरून त्याच्या पाठीमागं 2 पिल्लं असल्याचं आमच्या निदर्शनास आले आहेत. आणि गेल्या 3 दिवसापासून आम्ही ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत, परंतु जे पहाडी भाग आहे त्या पहाडी भागातून खाली आल्याचं 2 दिवसात आढळून आलेलं नाही. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.